जी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या 4 जुलैच्या भागात आपण पाहू शकतो की इंद्राणी बंटीमामाच्या घरी जाते व तिने काढलेलं ग्रंथाचं स्केच बंटीमामाला दाखवते व सोबतच हा ग्रंथ आता कुठे आहे असं विचारते. तेव्हा बंटीमामा ते स्केच पाहून खूपच घाबरून जातो व हा ग्रंथ पातळात आहे असं म्हणतो. तेवढ्यातच दारावरची बेल वाजते. दुसरीकडे तन्मय गावामध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच एक गावकरी तिकडे येतो व तन्मयला तुम्ही नक्की कोण आहात, इकडे का आला आहात असं विचारतो. तेव्हा तन्मय आम्ही इकडे मेडिकलचा सर्वे करण्यासाठी आलो आहोत असं म्हणतो. तेवढ्यातच तो गावकरी तन्मयच्या हातातील एक बुक पाहतो व या बुकमध्ये काय लिहिलं आहे असं विचारतो. त्यामुळे तन्मय खूपच घाबरून जातो. पण तेवढ्यातच एक गावकरी तिकडे येतो व त्याला तिकडनं घेऊन जातो. इकडे इंद्राणी दरवाजा खोल तर घरी रुपाली आलेली असते. रुपाली लगेचच इंद्राणीला तिने काढलेला कैकस गुरुजींचा व्हिडिओ दाखवते व आता शेखरची नाळ आपल्या हातात आहे, मी शेखरकडून बक्कळ पैसा उचलणार आहे व तुलाही काही पैसा देणार आहे असं म्हणते. तर इंद्राणी रुपालीला बंटीमामाची मानसिक अवस्था व्यवस्थित नाही, त्याच्यावर डॉक्टरांचे उपचार करायला पाहिजेत असं म्हणते. तर घरी सर्वजण मेडिकल सर्वे व्यवस्थित झाला आहे. गावामध्ये 2 गरोदर बायका आहेत व 2-3 माणसं आजारी आहेत. त्या माणसांना आपण लग्नाच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये हलवू शकतो या प्रकरणावर चर्चा करत असतात. तेवढ्यातच नेत्रा तिकडे येते व आता साबांचा फोन आला होता व आपण ज्या दिवशी मंदिरामध्ये लग्न करणार आहोत त्याच दिवशी गावकऱ्यांनी मंदिरामध्ये रंगकाम घेतलं आहे असं म्हणते व हे ऐकून सर्वांनाच टेन्शन येतं. तेवढ्यातच रुपाली शेखरच्या फोनवर कैकस गुरुजींचा व्हिडिओ पाठवते व मी आता घरात शिरल्यास शिरले, तू जर गाणं गुणगुणला नाहीस तर हा व्हिडिओ मी घरात सर्वांनाच दाखवेन असं म्हणते व तो व्हिडिओ पाहून शेखर खूपच घाबरून जातो व आता काय करावं हे त्याला सुचत नसतं. तर घरात सर्वजण लग्नाच्याच दिवशी मंदिरामध्ये रंगकामाचं काम काढलं तर ते आपण कसं काय सॉल्व्ह करायचं यावर डिस्कशन करत असतात. तेवढ्यातच रुपाली घरी येते. तिला पाहून शेखरला खूपच टेन्शन येतं पण शेखर मनात नसतानाही हम होंगे का मियाब असं गाणं गुणगुणू लागतो. त्यामुळे सर्वांनाच अचानक शेखर असा का वागतोय हे कळत नाही. पण शेखर सर्वांचाच मूड ऑफ झाला होता व सर्वांना इन्स्पिरेशन मिळावं म्हणून मी गाणं गुणगुणलं असं म्हणत तिकडनं निघून जातो. पण नेत्राला व बाकी सर्वांनाच नक्की काहीतरी गडबड आहे असं वाटतं. रुपालीही शेखरच्या पाठोपाठ त्यांच्या खोलीमध्ये जाते व शेखरला सर्वांना सोबत घेऊन तू मला वेठीस धरायला निघाला होतास ना, पण आता तुझी मानगुट माझ्या हातात आहे, त्यामुळे मी सांगेन तसंच तुला वागावं लागेल, नाहीतर हा व्हिडिओ मी घरात सर्वांनाच दाखवेन व नंतर ह्याचे परिणाम काय होतील हे तुला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे असं म्हणत ब्लॅकमेल करू लागते. व त्यामुळे शेखरला आता रुपालीच्या तावडीतून कसं काय वाचावं हे कळत नाही. व इकडेच हा एपिसोड संपला.